आमचा मोर्चा आहे दुकानं बंद करा असं म्हणत चार मोटरसायकलवरून आलेल्या आठ तरुणांनी परभणी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या तीन कृषी सेवा केंद्रांवर दगडफेक केलीये यात प्रामुख्यानं भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या बंधूंच्या दुकानाला लक्ष बनवल्यानं शहरात एकच खळबळ उडालीये या दगडफेक प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेता परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिलीये या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झारखंड येथील तबरेज अन्सारी हत्या प्रकरणात निषेध मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं तबरेज अन्सारी हत्या प्रकरणी मुकमोर्चा सुरू होण्यापूर्वी साडेबारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील बस स्थानक रस्त्यावरील भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम यांचे लहान बंधू रमाकांत भीमराव कदम अशोक बुचाले आणि संजय कुऱ्हे यांच्या दुकानासमोर अनोळखी सहा तरुणांनी येऊन आमचा मोर्चा आहे दुकानं बंद करा म्हणत दगडफेक केलीये त्यातील तीन ते चार आरोपींनी तोंडावर रुमाल बांधला असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही यात स्पष्ट दिसणारे शेख फिरोज शेख अफजल सय्यद मुजाहिद सय्यद अली आणि अनोळखी सहा तरुणांवर पूर्णा पोलीस ठाण्यात रमाकांत भीमराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे